ओम श्री साईराम प्रेमवाहिनी प्रकरण सव्वीस मुक्तीचे चार प्रकार जाणीवेची अविचलता आणि भावनेची शुचिता यांनी युक्त आणि सर्व बाह्य विचारांपासून मुक्त अशी पूजा हीच भावसमाधी बनते या भावसमाधीच्या फलस्वरूप भक्ताच्या अंतश्चक्षूंसमोर भगवंत इष्टस्वरूपात अवतरतो हे दर्शन केवळ कल्पनेचा आविष्कार नसतो तो समोरासमोर अनुभव असतो स्थानभेदाशिवाय तो त्याच ठिकाणी भगवंताच्या सान्निध्यात राहू शकतो याला सालोक्यमुक्ती म्हणतात सालोक्यमुक्तीमध्ये सतत भगवंताबरोबर राहून भक्ताला सर्व दृश्यसृष्टी भगवंताचं वैभव आहे हे अनुभवाला येतं याला सामिप्यमुक्ती म्हणतात सतत भगवंताबरोबर असताना सतत भगवंताचं वैभव पाहत असताना ईश्वराच्या जाणीवेने व्यापृत होणं याला मुक्ती म्हणतात हे भक्तिशास्त्राचं अंतिम फल आहे पण या अवस्थेमध्ये अंश मात्र द्वैतभाव असतो म्हणून अद्वैत सिद्धांत याला सर्वोच्च मानत नाही केवळ भक्ताला सारुप्य किंवा भगवंतासारखं रूप आहे म्हणून त्याला भगवंतापाशी असणाऱ्या सृजनं संरक्षण आणि संहार या शक्ती आहेत असं स्वीकारता येत नाही ज्यावेळी सर्व अंशमात्र भेद नष्ट पावतात आणि पूर्ण एकत्व प्राप्त होतं ती सर्वोच्च स्थिती असते याला मुक्ती म्हणतात ही प्रत्येकाच्या साधनेच्या सारभूत तत्वाने प्राप्त केलेल्या दैवी कृपेमुळे येते साधनेचं फल म्हणून तिच्यावर अधिकार सांगता येत नाही भक्त या ऐक्याची आकांक्षा करेल भक्त आपल्या इच्छेप्रमाणे भगवंताची सेवा करू इच्छितो आणि त्याने निवडलेल्या रूपात भगवंताला पाहण्याचा आनंद प्राप्त करू पाहतो पण भगवंत मात्र कृपावंत होऊन त्याला केवळ सालोक्य सामिप्य आणि सारुप्यच नव्हे तर सायुज्यसुद्धा देतो भक्तिमार्गाची परिणती ब्रह्मज्ञानात सुद्धा होते भक्ताने जरी त्याची आकांक्षा केली नसली तरी स्वतः भगवंत हे कृपादान त्याला देतो सायुज्य मुक्तीचा उल्लेख एकांत मुक्ती असाही केला जातो जय साईराम